व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। नमस्कार, मी तहसीलदार रोहिदास वारोळे आपणा सर्वांना माहिती देऊ इच्छितो की आपणा सर्वांना कल्पना आहे आपल्याकडे कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने आपल्या नगरपालिका हद्दीमध्ये कंटेनमेंट झोन जाहीर झालेला आहे। त्या झोनच्या अनुषंगाने आपला जो पुढचा टप्पा लॉकडाऊनचा जो आहे 3 तारखेपासून सुरू झालेला आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे 4 पासून ते 17 पर्यंत पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा झालेली आहे। त्या अनुषंगाने आपल्याला माहिती देणं क्रमप्राप्त असल्याने मी आपल्या सर्वांना प्रथम पहिला मुद्दा सांगतो की आपल्या नगरपालिका हद्दीमध्ये दिनांक 24/4/2020 रोजी पहिला कोरोना रुग्ण सापडलेला आहे। त्या अनुषंगाने आपण कंटेनमेंट झोन जाहीर केलेला आहे। त्या आदेशाची मर्यादा ही 9 मे 2020 पर्यंत आहे। त्यानंतर 2 मे 2020 रोजी पुन्हा आपल्याकडे दुसरा कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे त्या आदेशाच्या अनुषंगाने दुसरा जो जी आदेशाची मर्यादा आहे ती 17 मे 2020 पर्यंत आहे। आपण सर्वांना एक महत्त्वाची सूचना अशी आहे, माननीय जिल्हाधिकारी यांनी 3 मे 2020 रोजी जो आदेश निर्मित केलेला आहे त्या आदेशाच्या अनुषंगाने आपल्या नगरपालिका हद्दीमध्ये कंटेनमेंट झोन जाहीर झालेला आहे। त्यामध्ये आपण सर्वांना ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी अत्यावश्यक सेवा किराणा दुकान असेल, भाजीपाला असेल, यांच्यासाठी सकाळी 10 ते 4 या कालावधीमध्ये आपल्याला सर्व दुकानं खुले ठेवायची आहेत। त्यानंतर जे काही आपल्याला दुधासाठी सकाळी 6 ते 7:30 आणि सायंकाळी 4 ते 5:30 या कालावधीमध्ये सकाळ संध्याकाळ 1.5 तास या अनुषंगाने आपल्या दुधाचा पुरवठा होणार आहे। तसेच कंटेनमेंट झोन ज्या मधील सर्व वैद्यकीय सेवा, वैद्यकीय आस्थापना, मेडिकल स्टोअर्स हे पूर्ण कालावधीमध्ये खुले राहतील। सामान्य जनतेच्या सेवेसाठी वैद्यकीय सेवा आणि मेडिकल स्टोअर्स यांनी आपल्या जी काय आस्थापना आहे ती पूर्ण कालावधीसाठी खुली ठेवायची आहे। त्यानंतरचा जो मुद्दा आहे सर्वात महत्त्वाचा, ज्याच्याबद्दल वारंवार विचारणा केली जाते, तर तो आहे आपल्या विस्थापित जे लोक आहेत, मजूर असतील, विद्यार्थी असतील, जे या लॉकडाऊनच्या अनुषंगाने अडकलेले आहेत, तर त्यांना जर बाहेरगावी त्यांच्या मूळ गावी जायचं असेल किंवा बाहेरगावच्या एखाद्याला आपल्या येवला तालुका हद्दीमध्ये यायचं असेल तर त्या अनुषंगाने एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी ती घालून दिलेली आहे। त्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार A1 A2 जी कॅटेगरी आहे त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी किंवा त्या बाहेरच्या जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यामध्ये येण्यासाठी जी कार्यप्रणाली आहे ती त्यात नमूद केलेली आहे। त्यामध्ये जी काय जिल्ह्याची वेबसाईट आहे त्याच्यावर आपण ऑनलाईन अप्लाय करून आपल्याला ई पास मिळेल आणि त्यानुसार आपण आपला प्रवास करायचा आहे। तर सेम पद्धतीने दुसऱ्या B1 B2 कॅटेगरी जी आहे तर ती इतर राज्यातून आपल्याकडे येण्यासाठी व किंवा आपल्या इथून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी जी काय कार्यप्रणाली आहे त्याची प्रोसिजर दिलेली आहे। त्यासाठी लागणारे जी काय कार्यपद्धती आहे, ॲप्लिकेशन कुठल्या वेबसाईटवर करायचं याबद्दल माहिती दिलेली आहे, तर ती जी वेबसाईट आहे त्याचं अनुपालन करून आपण ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आणि ही परवानगी पण आपल्याला ऑनलाईन दिली जाणार आहे।